जय भेम जय शिवराय भावानो काय चाललंय बऱ्यात का, का? कसं आहे धर्मवीर 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 करून इकडं महावितरण निघून टाकलं आबानीला अंधा आदानीला आणि आप आपल्याला कुठं गुंतवलं धर्मवीरमध्ये अन्नाची पण साधन नाही भावानो आता ज्या वेळेस अदानीचे ताब्यात लाईट जाईल मग आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी प्रीपेड मटर मीटर बसेल सिम कार्ड असेल त्या मीटरमध्ये तुम्ही जर बिल जेवढं बिल भरला तेवढीच लाईट चालणार तुम्ही जर लाईट भ म्हणजे जसं आपला मोबाईल जर रिचार्ज असते ना त्या पद्धतीनं अगोदर रिचार्ज करा मगच घरातली लाईट चालू होईल हे खाजगीकरण म्हणतात आणि अनाजी पंतने आपला डाव टाकलाय आज जर माघार घेतली असन तर अजून थोड्या दिवसानं हे शंभर टक्के करेक्ट कार्यक्रम करणार आणि तुम्ही कुठं बसायचं बमलत धर्मवीर ती बिकिनी काय काय करायचं ते करा हा अंदाजी पण महाराष्ट्र विकून टाकल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा तुमच्या ह्या नामर्दपणामुळे तुम्ही आज जर बोलत नाही ना शांत बसलात ना कर्मचाऱ्यांनी संप केला कोण त्याला पाठिंबा जास्त लोकांनी दिला थोडक्या लोकांनी दिला हा आपला जो नामर्दपणा बुज दिली आहे ना ह्या बुज आणि आपल्या अंधभक्तीमुळे आज पूर्ण देश विकले विक विकला जातोय लक्षात ठेवा तुम्ही आज मस्त जगताय पण तुमच्या लेकरांना संधास धिवाला सुद्धा कोण ठेवणार नाही संधा देवाला सुद्धा फुक्कट संडा देऊन यावं लागेल तुमचं लीकरूया एखादा बिस्किटचा पुडा घेऊन अशी कंडिशन जर या देशामध्ये नाही झाली तर आमचं नाव बोलून ठेवा आता सांगतोय व्हा हे विक्रेते आहेत ना हे देश विकणारे यांना हा कुलून लावा नंतर उद्याच्याला तुम्हाला काहीच नाही बिलकुल काही नाही गुलामीच करावी लागेल लक्षात ठेवा जय भेम आणि चल द्या धर्मवीर धर्मवीर आणि ह्यांना एकू द्या सगळा देश जमतोय ना